बोला अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू औदूद चिंतन भक्तवस्तल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं समर्थ खुशीत असले की छान छान गोष्टी सांगतात त्यांनीच सांगितलेली आणि बकरीत नमूद केलेली ही एक गोष्ट एक फार मोठा संन्यासी गुरु होता त्याचे अनेक शिष्य होते एक दिवस गुरुला आपल्या शिष्याची परीक्षा घेण्याची लहर आली त्यांनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि त्यांना प्रसाद म्हणून एक एक केळी दिली गुरु म्हणाले शिष्यांनो हे केळी मी तुम्हाला प्रसाद म्हणून दिली आहे ह्या केळ्यांमध्ये माझे सर्व सामर्थ्य आणि सिद्धी बंदिस्त आहेत हे केळ खाल्ल्यावर तुम्हाला सर्वांना माझ्याकडे असणाऱ्या सर्व सिद्धी प्राप्त होतील फक्त एकच अट आहे ती अशी की हे केळे अशा ठिकाणी जाऊन खा जिकडे तुम्हाला कोणीही बघणार नाही असे म्हणून त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना निरोप दिला सर्व शिष्य वेगवेगळ्या दिशांना पांगले कोण डोंगरावर गेले तर काही दरीत काही झाडांखाली तर काही शेतात थोड्या वेळाने सर्व शिष्य परतले सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसळून ओसळून वाहत होता प्रत्येकजण आपण कसे केळ सगळ्यांपासून लपवून केळी खाल्ली हे सांगण्यात गुंतला होता तेवढ्यात गुरुचे आगमन झाले त्यांनी सर्वांना सविस्तर वृत्तांत कथन करण्यास सांगितले सगळ्यांनी आपापली कथा ऐकवली एक, एक शिष्य मात्र केळ हातात घेऊन मान खाली घालून गप्प बसला होता गुरु त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी प्रेमाने त्याला विचारले बाळा काय झाले तू केळी का नाही खाल्लीस त्यावर तो शिष्य म्हणाला गुरुदेव मी सगळ्या जागा शोधल्या सगळ्यांपासून स्वतःला लपवले परंतु तुमच्यापासून स्वतःला नाही लपवू शकलो जिकडे जातो तिकडे माझा गुरुदेव माझ्याबरोबर होते मग मी हे केळ कसे खाणार गुरुने शिष्याला कडकडून मिठी मारली तात्पर्य माझा समर्थ मटात नाही देवळात नाही तो माझ्यात आहे तो माझा गुरु आहे आणि सतत माझ्याबरोबर आहे किंबहुना तो माझा त्याच्यावर असलेला हक्क आहे त्याला हर हार तुरी पेडे दक्षिणा अभिषेक उपवास ह्याची काही आवश्यकता नाही त्याला हवी आहे निस्वार्थ भक्ती आणि निस्वार्थ अखंड नामस्मरण श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा या वनावर चॅनलला सबस्क्राईब करा